भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे फुलोरबाग यात्रेनिमित्त संपूर्ण देशातून आलेल्या लाखो भाविकांनी गडावरील काणिकनाथाच्या संजीवन समाधीवर पैठणच्या कावडीने वाजत गाजत महाजलाभिषेक केला. वाजत गाजत कावडी मढीत येताच मानाच्या 5 गावातील निशाणांची गडावरून आलेल्या नाथांच्या पवित्र घोड्याची भेट होते. हा निशान भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. पाथर्डी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मानाच्या काठ्यांची आपल्या खांद्यावर घेऊन भेट घडवली. त्यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला होता. या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी सुनील नजन यांनी. पाहूयात. अण्णासाहेब देवराव मरकर अध्यक्ष श्री काणिकनाथ देवस्थान ट्रस्ट. फुलबागची यात्रा म्हणजे काणिकनाथ महाराजांचा प्रकट दिन. शके 1610 चैतन्य काणिकनाथ महाराजांनी मढी या ठिकाणी त्या टेकडीवर संजीवन समाधी घेत असताना त्यांचे 700 शिष्य, 84 सिद्ध, प्रत्यक्ष आदिनाथ, विष्णू आदी देवता या कार्यक्रमाला उपस्थित होते. जेव्हा काणिकनाथ महाराजांनी पद्मासन धारण केलं आणि शिष्यांना आवाहन केलं की आता आक्रोश न करता तुम्ही शिलान्यास करा, तेव्हा सर्व शिष्यांनी आक्रोश सुरू केला, दुःख आलाप सुरू केला. आणि मग त्या दुःख आलाप सुरू केल्यामुळे काणिकनाथाने त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना वचन दिलं की मी तुम्हाला फाल्गुन वद्य अमावस्या या दिवशी सर्वांना प्रकट होऊन दर्शन देईल. आणि मग त्यांनी हे अभिवचन ऐकून शिष्यांनी त्यांना शिलान्यास केला. अशा प्रकारे त्यांचे संजीवन समाधीचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि त्या प्रित्यर्थ दरवर्षी शके 1610 तर आस्थागायक या ठिकाणी फुलबागाची यात्रा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रकट दिनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जातीजमातीचे लोक पैठणच्या गोदावरी नदीवरून कावडीवरून आणतात पाण्याच्या आणि काणिकनाथ महाराजांच्या मूर्तीला आणि समाधीला जलाभिषेक करतात. अशा प्रकारे हा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो. फुलोरबाग यात्रेचं महत्त्व मी निश्चित करतो की या संस्थानला 700 वर्षाची परंपरा आहे. या संस्थांनी काणिकनाथ देवस्थानने काणिकनाथांनी ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस त्यांची एक शिष्या होती दालमिया म्हणून. त्या दालमिया शिष्याने ज्यावेळेस इथं काणिकनाथासमोर कपालमोक्ष करायचा ठरवला त्या दिवशी काणिकनाथाने तिचा कपालमोक्ष करताना प्रगट झाले म्हणून हा प्रगट दिन समजला जातो. आणि त्या दिवशी पैठणवरून गंगाजल आणून काणिकनाथाला समाधीला जलाभिषेक करत होतो. यावर्षी फाल्गुन वद्य एकादशीला मढीतून निशाण पैठण येथील या ठिकाणी गेलं. तिकडून पायी वाजत गाजत जवळजवळ 50,000 ते 55,000 कावडी मढी या ठिकाणी फुलोरबाग यात्रेमध्ये आल्या. आणि फुलोरबागापासून मढी, सावरगाव, गौखेल, उंदरखेल आणि बाबुळगाव, सुसरे, पिंपळगाव या सगळ्याचे निशाण एकत्र येऊन सगळे निशाण वाजत गाजत तेवढ्या 50,000 ते 55,000 कावडी एकामागे एक मढी लक्ष्मी मातेच्या मंदिरापाशी येतात. आणि त्या ठिकाणी मंदिराकडून जो छबिला जातो म्हणजे पालखी, त्या पालखीमध्ये जो घोडा असतो त्या घोड्याला त्या याचा निशाण्याची भेट होऊन यात्रेत पाणी पडायला सुरुवात होते. शून्यर पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.